मी माननीय पवार साहेबांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात 2019 ला माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे 105 आणि शिवसेनेचे 56 असे एकूण 161 आमदार महाराष्ट्रातील जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा 54 आमदार निवडून आणता आले. त्यामुळं जनतेने तुम्हाला निवडून दिलं अशा थापा मारणं आता बंद करा. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही, पण तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून आज या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचा नेता तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बसवता आला नाहीये. सत्तेसाठी पडती बाजू घेणं हे खूप सोपं आहे, पण लोकहितासाठी झगडणं लढणं हे महा कठीण आहे. गोपीचंद पडळकरजी, आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी, आदरणीय शरद पवार साहेबांनी जे पावसामध्ये भाषण केले आहे त्याविषयी बोलताना टिंगलटवाळी करताना दिसत आहे, हे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्थ आहे. गोपीचंद पडळकरजी, तुमच्या पक्षाचे म्हणजे भाजप या पक्षाचे 105 आमदार येऊन सुद्धा तुम्हाला सत्ता हस्तगत करता आली नाही, त्यामुळे तुमच्या पोटात मुरडा आला आहे. परंतु तुम्ही, तुमचं गणित फार कच्चं आहे, तुम्ही हेही ध्यानात ठेवा, तुमच्याच भाजप पक्षाने मणिपूर, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोव्यामध्ये बहुमत नसताना देखील सत्ता हस्तगत केली. याचा हिशोब तुम्हाला जनतेला, भारतातील जनतेला द्यावा लागेल. तुम्ही हेही ध्यानात ठेवा, देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातील तुम्ही रुमाल आहात, परंतु तुम्ही त्यांच्या घरातील पायपुसणी बनू नका. आणि यापुढे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपल्याला करत आहे.